त्या मैदानावरती तेवढं उतरणार नाही की हात पाय संभाळून आपला काय झटपट झटपटपणाची असेल की पायाखाली फिर आम्ही ज्यांना आम्ही स्फूर्ती दे आपलाच आनंदी आनंद ठेवू आणि असेच तुझे बाळ गोपाळ सदैव बाळाची महिले असेच खेळू दे अशी माझी नम्र विनंती आहे. गुरुदेव सामान्य
नक्की क्षण चित्र आपण पाहतो सामना उद्घाटन सोहळा पार पडलाय सन्मान्य बेंडू मोरे यांच्या शुभ हस्ते अनिलजी पुलेकर यांच्या शुभ हस्ते निशिकांतजी शिंदे आणि शुभेच्छा ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याचं उद्घाटन झालंय पहिली लढत आपण या ठिकाणी जी काढणार आहोत दोन्ही संघांच्या तोंडवरून विनंती आपण त्याचसाठी पुढे यायचं अरे राउंड करना चाहिए भीषण एक साथ सावधान मी एवढ्या साईड म्हणतोय विश्राम सावधान तुमचा फिटनेस तुम्हाला दोन दिवस व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे हे तुम्हाला समजून आलं कर्णधार यांनी सूचना दिलेली असेल परंतु आपल्या देशाचा मान स्वाभिमान आणि अभिमान राखत असताना या ठिकाणी राष्ट्रगीताला सुरुवात करतो एक साथ सावधान एक साथ राष्ट्रगीत शरतकर स्वीकारू आणि आमची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वजण बांधील असू जय हिंद धन्यवाद सर्व संघाचे संघ सहा मालक यांनी कृपया पुढे यायचे आपल्याला काही आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना आपण हे जीवन जगतोय ते आपला प्रगतशील शेतकरी आणि आपल्या देशाचं रक्षण करणारे आपल्या सेवेवरचे सर्व जवान हे जे आपले तो निघून गेले प्राणतर्पी झाले त्या सर्वांच्या चरणी आपण लीन होऊया त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि म्हणूनच आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी उभं राहायचंय नियोजन करत असताना आपण या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचंय कारण की आपल्याकडे छोटे छोटे खेळाडू सुद्धा या स्पर्धेत आहेत जुने जाणते खेळाडू आहेत अगदी नाही म्हटलं तरी 50 क्रॉस केलेले सुद्धा खेळाडू आहेत या सर्वांचा मान सन्मान आणि आदर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संदेश या संपूर्ण गांगर तालुक्यामध्ये जाईल या लेवलने आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे पंचांनी दिलेला निर्णय हा सन्मानपूर्वक स्वीकारून आपण इथून त्यांचे सुद्धा सन्मानाचा मान ठेवायचा आयोजन म्हटलं की थोडस 19-20 या ठिकाणी होत असत परंतु आपण मैदानात असताना बेताल वक्तव्य आपल्या तोंडातून शिवी किंवा अपशब्द हे येता कामा नाहीत आपण शिस्तीचं पालन हे प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक आयोजकांनी सुद्धा या ठिकाणी चांगले प्रयत्न केलेले आहेत म्हणूनच सर्वांच्या वतीनं मी सर्व संघ मालक यांना विनंती करतो की जो निर्णय या ठिकाणी आयोजन कमिटी आणि पंचांच्या माध्यमातून दिला जाईल तो या ठिकाणी रिस्पेक्टफुली आपण सामना करून घ्यायचा आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सर्वांना विनंती असणार आहे परंतु सर्व खेळाडूंना सुद्धा एक सांगू इच्छितो की ही स्पर्धा आपण 2 दिवस खेळतोय त्यामध्ये तुम्ही मद्यपान असेल धूम्रपान असेल या गोष्टी वर्ज्य ठेवायच्या जेणेकरून आपल्या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची प्रत्यंत दक्षता घ्यायची कारण की बऱ्या गाव म्हटलं की सूर्य आणि परंपरेने नटलेलं हे गाव आहे वारसा लाभलेला गाव आहे आणि उत्तम उत्तम प्रगती या बोऱ्या गावाच्या माध्यमातून आपण क्रिकेटच्या विश्वात पाहतोय त्या
संघामध्ये अतिशय गुणी खेळाडूंचा भरणा असलेले आपले हे खेळाडू आहेत आणि म्हणूनच हाच एक आदर्श आपण सर्वांसमोर ठेवायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी पुढे यायचं.